नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर, बी आर न्यूजच्या सखी विश्व या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, सखी विश्वच्या प्रत्येक भागात आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या सखींना भेटत असतो. तशीच आज आपल्याकडे खास पाहुणी आलेली आहे, आपल्या सोलापूरची लेक सुप्रिया खराब. सुप्रिया खरात हे नाव मला वाटतं आता सोलापूरकरांसाठी नवीन राहिलेलं नाहीये. भरतनाट्यमच्या आंतरराष्ट्रीय लेवलवर तिने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. नमस्कार सुप्रिया. नमस्कार, तुझं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. आता तू बोलायचंय आणि आम्ही ऐकायचंय असं आज आपण करूया, कारण आमच्या सोलापूरची तू खास लेख आहेस आणि तुझ्या बालपणापासून सगळं काही आम्हाला सांग. स्टार्ट करूया तुझ्या बालपणापासून, कसं गेलं तुझं बालपण आणि या क्षेत्रात तू आहेस तर कुठेतरी मला वाटतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तेव्हा काही दिसलं होतं का आणि कोणाच्या प्रेरणेतून या क्षेत्रात तू आलीस? सुरुवातीला सांगायचं तर मला वाटतं माझ्या आईलाच कळलं असणार आहे की मी या नृत्य क्षेत्रात करिअर करू शकेल, किंवा मला तालाचं जास्त नॉलेज असं तिला लहानपणी वाटलेलं असणार आहे कदाचित, आणि त्यामुळेच तिने मला अगदी 3 वर्षाची असल्यापासून स्टेजवरती थिएटर, ड्रामा आणि डान्स या क्षेत्रात मला जाण्यात तिने प्रोत्साहन दिलं आणि आज जी काही मी आहे ती तिच्यामुळं इथे आहे. आणि सुरुवातीला मी कथकचं 5 वर्ष शिक्षण घेतलं सोलापूरमध्ये पाटील सरांकडे, देव आणि पाटील सर यांकडे मी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी भरतनाट्यमचं 5 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर मी चेन्नईमध्ये माझं भरतनाट्यमचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेले. आणि शाळा म्हटलं तर दमाणी विद्या मंदिर 5वीपर्यंत मी शिकले, त्याच्यानंतर भारती विद्यापीठ आणि संगमेश्वर कॉलेजमध्ये सायन्स साईडला मी होते. हो, आणि खर तर पप्पांची इच्छा होती की मी मेडिकल मध्ये जावं आणि डॉक्टर व्हावं आणि माझी इच्छा होती की मी चेन्नई मध्ये कलाक्षेत्र या गुरुकुल मध्ये जाऊन माझं भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण करावं, त्यामुळे एक असं घरात टेन्शनचं वातावरण होतं त्यावेळी. आणि बट माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यांना वाटलं की विश्वास ठेवावं आपल्या मुलीवरती आणि तिच्या टॅलेंटवरती, आणि त्यांनी आई वडिलांनी दोघांनी निर्णय घेतला की ठीक आहे, ती म्हणते एवढ्या विश्वासाने तर आपण तिला सपोर्ट दिला पाहिजे आणि त्यांच्यामुळे मी तिकडे गेले आणि खरच खूप छान. आता तू म्हणालीस तसं, एक तो मला वाटतं निर्णय डिसिजनचा एक मोमेंट असतो की आपण नक्की काय करावं, ह्याच्यात खूप मला वाटतं आपलं आणि पॅरेंट्स दोघांचं तिकडे लक्ष लागलेलं असतं आणि तू शेवटी तुझ्या मनाचं ऐकलंस असं इथे म्हणायला हरकत नाही. आणि सायन्स साइड म्हणजे तू खरं तर डॉक्टर पण झाली असतीस आणि ते त्या क्षेत्रात पण गेली असतीस, पण तू न्याय तुझ्या मनाला दिलास आणि मला वाटतं त्याचा आता तुला छान आता हे रूप बघायला समाधान आहे. असं वाटतं की मला आयुष्यात अगदी 7 जन्म जरी असतील पुढे तरी मला, मी आता जे जे केले मी आयुष्यात आतापर्यंत मला तेच करायचंय आणि पुढच्या जन्मी जरी असेल ना तरी मला हेच करायचंय आणि भरतनाट्यम नृत्यांगनाच म्हणून असावी असं वाटतं. खूप छान. आणि आई, मला वाटतं तुझ्या आईला विशेष क्रेडिट द्यायला पाहिजे, कारण हा गुण तुझ्यातला ओळखला आणि एवढं छान तुला फुलवलं नक्की. आणि मग मला असं सांग की इथलं शिक्षण घेऊन तू चेन्नईला गेलीस तर मग तिकडे इकडच्या शिक्षणात आणि तिकडच्या शिक्षणात किती फरक आहे आणि नंतर तुझी तिकडे डेव्हलपमेंट कशी झाली? इथून जायच्या आधी एक तर मराठी मिडियम मध्ये शिकलेली भारती विद्यापीठ मधून, त्यामुळं इंग्लिश लिहिता वाचता सगळ्यांनाच येतं आपल्या, पण जेव्हा प्रश्न पडतो की इथे इतक्या कॉन्व्हर्सेशन करायचं असतं, माझा इंटरव्ह्यू होता एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आणि इतके विद्यार्थी होते, त्यातून निवडून येण्यासाठी खूप अवघड होतं ते आणि त्यामुळे मला इंग्लिश भाषेवरती भरपूर अभ्यास करायला लागला. तिथे गेल्यानंतर तमिळनाडू एक असं शहर आहे जिथे हिंदी बोलली जाते, तमिळ आणि इंग्लिश या 2 भाषा बोलल्या जातात, त्यामुळे तमिळ भाषा मला शिकायला लागली. नॅचरली तो अभ्यासाचा एक भाग होता, त्यामुळे तमिळ लिहिता वाचता येतं, बोलता येतं व्यवस्थित करता आणि त्यामुळं यात लँग्वेजेसचा खूप अभ्यास करायला लागला. त्यानंतर
शिक्षण पद्धती ज्या आहेत तिकडच्या खूप अगदी गुरुकुल पद्धतीचं शिक्षण होतं. सकाळी 3 वाजल्यापासून त्यांचा रिहर्सल सुरू असायचा, रियाज सुरू असायचा. आणि थिअरीचा अभ्यास प्रचंड आहे. नाट्यशास्त्र आहे, अभिनय दर्पण आहे, टेम्पल आर्किटेक्चर आहे, हिस्ट्री आहे, तमिळ हिस्ट्री, लिटरेचर, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. असं नाही की एक पुस्तक दिलं जातं आणि त्या पुस्तकाचा अभ्यास करून आपण परीक्षा द्यायचा. 10-15 पुस्तकं तुम्हाला एका विषयावरची वाचायला लागतात एका ओळीचा अर्थ करण्यासाठी. त्यामुळं भरपूर वाचन, भरपूर अभ्यास आणि रिहर्सल्स होते. आणि गुरुकुल पद्धतीचं शिक्षण असल्यामुळे आम्हाला मोबाईलचं अलाउड नव्हते. आणि गुरु जे सांगतील त्यावेळी उठून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या वेळेनुसार त्या रुटीनला फॉलो करणं, गुरु आज्ञा पाळणं हे खूप महत्वाचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर कसं होतं, इतक्या मोठ्या मोठ्या गुरूंच्या सहवासात तुम्ही असताना तेव्हा तुम्हाला कळतं की आपण कुठे कमी पडतोय, कशात कमी पडतोय आणि कसा अभ्यास करायचा. आणि डेडिकेशन आणि फोकस या दोनच गोष्टी ज्या होत्या त्या महत्वाच्या होत्या तिथं. 100% तुमचं मन तिथं असलंच पाहिजे. त्यावेळी तुमची फॅमिली तुम्हाला मिस करते, तुम्ही फॅमिलीला मिस करताय, या सगळ्या गोष्टी सगळ्या दुय्यम होऊन जातात. आणि जेव्हा तुम्ही झोकून देता ना कधी स्वतःला, त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि फक्त एकच ध्यास असतो समोर. आणि तो ध्यास असल्याशिवाय मला नाही वाटत की हे शिक्षण मी पूर्ण करू शकले असते. कारण प्रचंड अवघड आहे, अगदी वाटतं तितका म्हणजे इतका रियाज करायला लागतो, इतकी प्रॅक्टिस करायला लागते. पण इट्स खूप खूप अवघड होतं, खूप अवघड होतं. पण ऑब्व्हियसली मला तेच करायचं होतं आणि मी तयार होते कुठल्याही गोष्टीची सॅक्रिफाईस करण्यासाठी. त्यामुळे मग साध्य होऊ शकले या सगळ्या गोष्टी. आता सुप्रिया बरोबर गप्पा मारताना तिने आईविषयी खूप छान आपल्याला सांगितलं आणि मला अशी इच्छा झाली की तिच्या आईला म्हणजे काकूंना आपण बोलावं. आणि त्यांनी मुलीला एवढी छान प्रेरणा दिली तर मला वाटतं आपल्या सोलापुरातल्या सखींसाठी ही पण एक आदर्श अशी गोष्ट आहे. नमस्कार काकू. नमस्कार. मुलीची प्रेरणा, मुलीतली कला ओळखून तिला छान प्रेरणा दिली तर त्याबद्दल तेव्हाच काय सांगाल, म्हणजे तिच्या लहानपणाविषयी काय सांगाल आणि आता तिचे शोज बघताय खूप अभिमान तुम्हाला वाटत असेल तर त्याविषयी आम्हाला काय सांगाल. एका आईची मनातली भावना जाणून घ्यायची आज आम्हाला खूप इच्छा आहे. हो, मला 3 मुलं, मोठा सचिन, दुसरी सुप्रिया आणि विनीत. तर ही तिघं असताना मोठा सचिन अभ्यासात म्हणजे बऱ्यापैकी होता आणि ही पण अशी सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार. ती छोटी 3 वर्षाची असताना आमच्याकडे त्यावेळेला रेडिओ पण नव्हता आणि टीव्ही पण नव्हता आणि बाजूच्या घरातला रेडिओ ऐकून ती नाचायची. मग मी म्हणायची की हिला एवढं छान नाचता कसं येतं, म्हणजे मला तरी एवढं काही छान येत नाही, म्हणजे एवढं किती छान नाचते ही मला स्वतःलाच वाटायचं. आणि मग म्हटलं की बघूया आपण शाळेत जरी चालली तरी आपण बघूया, ट्राय करूया कुठेतरी डान्स क्लासला वगैरे घालूया, म्हणजे मी मनाशी ठरवलेलं होतं. आणि मोठा मुलगा सचिन, त्याला लहानपणापासून अशी ड्रॉइंग शिकवायची. तोही 5 वर्षाचा होता, तोही ड्रॉइंग आणि तिलाही लहानपणापासून ड्रॉइंग शिकवायची. पण डान्सचं एवढं काही नव्हतं म्हणजे, पण ही आपोआपच करायची. शेजाऱ्यांचे रेडिओ चालू झाला की चालूच तिचा डान्स. मग ती एवढी छान कशी काय नाचते, म्हणून मी तिला नर्सरीला घातल्यानंतर गॅदरिंग असताना त्यांच्या मॅडमना मी सांगितलं की आमची मुलगी पण छान डान्स करते, तुम्ही तिला घ्या आणि शाळेत घातलेलं. त्या म्हटल्या बघूया ट्राय करते. मग त्यांनी छोटासा इंटरव्ह्यू वगैरे घेतला असेल, मग तिने छान डान्स केला असेल, त्या म्हटल्या की हा तुमच्या मुलीला मी घेतलंय आणि असं असं डान्स आहे. मला इतका आनंद झाला की बरं झालं. तेव्हापासून ते सुरू झालं. नंतर मी मग तिला देवसरांचा पत्ता वगैरे घेऊन त्यांच्याकडे डान्स क्लासला घातलं. म्हणजे तिची जी घोडदौड सुरू झाली कंटिन्यू सुरू झाली. हा, म्हणजे कसं की मला शिकता आलं नाही काही, म्हणजे आमचं शिक्षणही जेमतेमत झालेलं 10वीपर्यंत, त्यामुळं आणि लगेच आधी कशी लग्न लगेच करून लावून द्यायचे ना. मग तसं मग आमच्या वडिलांनी असं आवडायचं नाही की मुलांनी बाहेर गेलेलं मुलींनी किंवा डान्स केलेला असं वगैरे आवडायचं नाही. मग चला म्हणलं आपल्याला काही करता आलं नाही तर मग आपल्या मुलांकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी असं मी मनातून ठरवलं. मग तेव्हाच ज्या वेळेला माझ्या मुलांना कॉम्पिटिशनला घेऊन गेल्यानंतर सचिनचाही नंबर आला ड्रॉइंग मध्ये आणि हिचाही डान्स मध्ये नंबर आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला की आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. कारण जे आपल्याला जमलं नाही ते माझ्या मुलांकडून हा मी करून घेऊ शकते हे मला कॉन्फिडन्स आला आणि मी तेव्हापासून त्यांना कॉम्पिटिशनला घेऊन जायचे. त्यावेळेला कसं लोकांना माहिती नव्हतं की कॉम्पिटिशन काय आहे, मुलांना घेऊन जायचं. मग आमच्या घरात थोडं म्हणजे मिस्टरांचा विरोध व्हायचा की कशाला काय करतेस हे तू, अभ्यास सोडून हे बाकीचं काय करायचंय असं म्हणायचे हे. पण मी
मग त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करून ते ड्युटीला गेल्यानंतर गुपचूप दोघांना घेऊन जायची ड्रॉइंग कॉम्पिटिशनला आणि डान्सच्या वेळेस डान्सला सुट्ट्याला घेऊन जायची आणि शाळेत फॅन्सी ड्रेस असला की मी स्वतःच येऊन स्वतःच तिला द्यायची की वाक्यरचना वगैरे स्वतःच अशी जशी येईल तशी मला आणि त्यात ती इतकी सुंदर म्हणजे पाठ करून घ्यायची मी स्तोत्र असू दे किंवा इतर स्पर्धा कॉम्पिटिशन ह्याच्या स्पर्धा असायच्या एक पात्री फॅन्सी ड्रेस असं मग ते मी स्वतःच लिहायची काही मला जसं येईल तसं आणि ती व्यवस्थित म्हणायची आणि सादर एकदम छान करायची आणि मी करून घ्यायची आणि ती एवढं ऐकायची ना लहानपणापासून मग मला वाटायचं की एवढी मुलं ऐकतात मग आपण त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे त्यामुळं तिच्यामुळं माझा कॉन्फिडन्स खूप वाढला ओके हो ती ऐकायची सगळं एकही गोष्ट तिने आजपर्यंत नाही ऐकली असं झालेलं नाही आणि तुमच्यातले पण हळूहळू लिहिण्याचे वगैरे गुण विकसित होत गेले हो म्हणजे कसं छोटक असताना मी लिहायची कारण कोणाला विचारणार ना आणि विचारायला जायचं तरी तेवढं म्हणजे घरातून एवढं मुबान होती ना बाहेर कोणाला विचारायला जायचं विचारलं तर त्यांच्या टीचरांनाच मग ते टीचर पण एवढंच प्रमाणात सांगायचे मग फॅन्सी ड्रेस मध्ये एकपात्री मध्ये तिला बऱ्याच ठिकाणी म्हणजे बक्षीस मिळाली पहिल्या नंबरच बक्षीस असायचं कुठे जाईल तिथे पाठांतरामध्ये स्तोत्र असू दे दवाणी शाळेत ती अगदी पहिला नंबर असायचा त्यामुळे मग अगदीच त्यांना खूप कौतुक वाटायचं टीचर लोकांना पण आणि ते म्हणायचे की काय छान करती सुप्रिया असं मग तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला आणि आम्ही तुमचे पण पेंटिंग बघितले तुम्ही आता घरात आलेत म्हणजे आल्याला स्वागत करणारे असे छान पेंटिंग आहेत तर ते तुम्ही कधी काढले कसं आधी लहानपणापासून ड्रॉइंग माझं चांगलंच होतं पण पुढे शिकता आलं नाही मला लग्न लवकर झालं त्यामुळं मग मला काही करताच आलं नाही मग मी मुलांना शिकवायची म्हणजे माझं जे ड्रॉइंग आहे ते मला जे येते ते मी मुलांकडून करून घ्यायची आणि मग नंतर मुलांच्या ह्या रगाड्यात मला काही पुन्हा काही करता आलं नाही कारण ह्यांचा अभ्यास नेणं आणणं घरचा स्वयंपाक हे यातच वेळ जायचा आणि ह्यांची शिक्षण पुढे पुन्हा घरचं सगळं बघायचं कारण माझ्या मिस्टरांचं कसं ड्युटी आणि घर बाकीचं सगळं मीच बघायचे त्यामुळं मग वेळ नव्हता मला आणि मी लक्ष पण नाही दिलं की मला ड्रॉइंग येते हे विसरून गेलेली पण ज्या वेळेला सुप्रियाला चेन्नईला घातलं डान्स साठी त्यावेळेला मी गेले होते तिच्याकडे मग एक महिना राहिले मी तिच्याकडे त्यावेळेला ती म्हणाली अगं तुझं एवढं ड्रॉइंग चांगलं असताना तू मम्मी टाइमपास म्हणून तरी कर एवढं म्हणजे येते तरी तू सगळं विसरून गेलीस तर तिने सगळं किटच आणून दिलं मला ड्रॉइंगचं मग पुन्हा सुरू झालं मग हा कारण विसरलेली मी मला ड्रॉइंग येते हे मी पूर्ण विसरून गेली होती कारण मुलं करतायत हे बस झालं माझ्यासाठी तेवढं खूप होत पण आता जेव्हा मग तिने मला सगळं किट आणून दिलं त्यावेळेला सुरू केलं ड्रॉइंग मग तेव्हापासून मग परत पेंटिंग सुरू झालं लेकी बरोबर तुम्ही आणि मला असं सांगा की एक निर्णायक क्षण होता जेव्हा सुप्रियाने ठरवलं की चेन्नईला जायचंय तेव्हा खूप विरोध झाला आणि मला असं कळलं आणि तुम्ही तिच्या बाजूने पूर्ण भक्कम खंबीर साथ तिला दिली तर त्याविषयी काय सांगा नाही म्हणजे कसं आपल्यामध्ये मुलींना शिक्षण म्हणजे डॉक्टर इंजिनियर हे करायचं ठरलेलं असतं म्हणजे टिपिकल पालक हेच म्हणजे ठरवतात पण आमचं कसं होतं माझं कसं होतं माझं वैयक्तिक मत की माझ्या मुलांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे कारण आपलं नाव होणार तर मुलांमुळेच होणार कारण आपलं नाव आता काहीच नाही आहे आपण काही शिकलेलोही नाही आहे आणि साधी सरळ फॅमिली सिम्पल एवढंच आपलं नावच नाही फक्त खरात म्हणून पण हे नाव जर मोठं व्हायचं असेल तर माझ्या मुलांकडूनच आमचं नाव मोठं होणार असं मला वाटलं केव्हा की ह्यांचे म्हणजे प्रत्येक वेळेला हे फर्स्ट रँक घ्यायची आणि मुलगा पण ड्रॉइंग मध्ये चांगले मार्क वगैरे यायचे आणि कुठेही कॉम्पिटिशन मध्ये त्यावेळेला मी ठरवलं की त्यांच्यामुळेच आपलं नाव होणार आहे तर सपोर्ट करायचं आणि ह्यातूनच पुढे जाणार ही मुलं असं म्हणून मी सपोर्ट करायचा ठरवलं पण तिच्या पप्पांचा सपोर्ट नव्हता ते म्हणायचे त्यांना आवडतच नव्हतं हे डान्स हे क्षेत्रच आवडत नव्हतं आपल्याला कोणी केलेले नाहीये कोणी पुढे गेलेले नाहीये डान्स करून काही करिअर होणार नाहीये असं म्हणायचे पण मला वाटायचं की पहिला नंबर आला की तिच्यापेक्षा आनंद मला जास्त व्हायचा हा असं त्यामुळं मग मी ठरवलेलंच होतं 12वी नंतर मेडिकलला जायचं तिच्या पप्पांसमोर पण ही म्हणाली नाही मला इकडेच जायचंय मी जास्त जोर दिल्यामुळं मी त्यांना तयार केलं जबरदस्तीने आले ते चेन्नईला इंटरव्ह्यू होता हो
तर त्यावेळेला अक्षरशः आम्हाला म्हणजे इंग्लिश वगैरे दोघांनाही येत नव्हतं, हिला तर येतच होतं पण आम्हाला दोघांना काहीच म्हणजे एवढं कळत नव्हतं. तरी शेजारचे भाऊ होते त्यांना घेऊन म्हटलं भाऊ चला आमच्या बरोबर, कारण कोण सपोर्ट कोणतरी पाहिजे, तिघच कसं जायचं असं म्हणून त्यांना घेऊन गेलो. इंटरव्ह्यू झाला आणि आम्ही मग तिला तिकडे ठेवून आलो. येताना खूप खूप वाईट वाटत होती की बापरे अनोळखी ठिकाणी तामिळनाडू सारख्या इकडे घेऊन आम्ही ठेवून यायचंय, कशी लोक असतील काय होईल असं इतकं भीती वाटत होती. तरी सुद्धा मी म्हटलं नाही आता तिला आवडले तर करायचं. आणि कसं झालं इथे पण दहावी नंतर तिचे वडील नकोच म्हणत होते ना ड्रॉइंग हे डान्सला जायलाच नको, मग आता बाहेर तरी कुठे पाठवायचं, ही म्हणाली पुण्यात नको आहे मला, मग कुठे मग चेन्नई लांब आहे मग असू दे म्हणून मग तिकडेच. ओके हो खरंच ही यशोगाथा आता तिची जी आहे ती खूप मोठ्या संघर्षातून आलेली असं आपल्याला म्हणता येईल. आणि तुम्ही आता छान आमच्याशी खूप छान बोललात आणि मनापासून बोललात की तिला कोणकोणत्या अडथळ्यांना सामोरं जात ती इथपर्यंत आली, आणि मला वाटतं तिची आता तुम्हाला फळं छान चाखायला मिळत आहेत. तुम्ही जे तिला सपोर्ट केला तर त्याची फळं तुम्हाला खूप छान चाखायला मिळत आहेत. आणि आता आपण काकूंशी मुद्दाम त्यांच्या बरोबर पण संवाद साधला, कारण सख्यांना कसं असतं ना की घरातला कोणीतरी जो सपोर्ट करणारा असतो तो अशा निर्णायक क्षणी महत्वाचा असतो, आणि मला वाटतं काकूंनी ते त्यांची भूमिका खूप छानपणे निभावलेली आहे. आणि आता आपण परत एकदा सुप्रियाकडे वळूया. आपण जे इथे आई वडिलांकडे जीवन जगतो त्यापेक्षा ते गुरुकुल पद्धतीतलं किती अवघड, त्यांच्या ह्याच्यामध्ये ढाळून घ्यायचं स्वतःला ते किती अवघड गोष्टी आणि ते शिकायचं सगळं ती खरंच खूप अवघड गोष्ट तू साध्य करून दाखवलीस. आणि या विद्यापीठात मला असं सांग गुरुकुलात की कोणकोणत्या म्हणजे फक्त भारतीय होते का इतर देशातले पण स्टुडंट्स होते? कलाक्षेत्र एक असं इन्स्टिट्यूट आहे जे की आंतरराष्ट्रीय ख्यातीचं आहे आणि 1937 साली रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी सुरू केलेलं ते इन्स्टिट्यूट आहे. आणि त्याच्यामध्ये जगभरातले सगळे मोठे मोठे कलाकार तिथे शिकायला येतात. माझ्या सोबतीला तुम्ही म्हणत होते ऑस्ट्रेलिया इटली अशा बऱ्याचशा इतर देशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात तिथे, आणि त्यातून एक असा कलाकार म्हणूनच ते बाहेर पडतात. खूप खूप परिश्रम आणि डेडिकेशन म्हणजे त्यांची इच्छा असेल तरच तुम्ही तिथे तुम्ही टिकू शकता, नाही तर पहिल्या वर्षातच त्यांना कळतं की विद्यार्थी केपेबल आहे की नाही. आणि 4 वर्ष राहून तिथे तेवढी तपश्चर्या करायची खूप अवघड आहे, आणि तो फोकस असेल तरच तुम्ही तिथे राहू शकता. मग तू 4 वर्ष तिथे होती? 4 वर्ष तिथे होते आणि मी माझं भरतनाट्यमचं मास्टर्स पण तिकडे केलं आणि आर्ट्स मॅनेजमेंट आणि कल्चर स्टडीज मध्ये मी माझी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर, आणि सध्या भरतनाट्यममध्ये मी PhD करते. खूप छान. सुप्रिया बरोबर गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, तत्पूर्वी कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन करणारा चर्चात्मक कार्यक्रम डॉक्टर डॉक्टर, सोलापुरातील ख्यातनाम डॉक्टरांकडून मिळणार आपल्या मनातील प्रश्नांची अचूक उत्तरं आणि सल्ल्याद्वारे देणार आरोग्याची गुरुकिल्ली. पहा आपल्या आवडत्या अर्थातच BR न्यूज चॅनलवर. मनोरंजनाची अफलातून कमाल आणि हास्य विनोदाची दे धमाल, प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला खिळवून ठेवणारा सदाबहार कार्यक्रम हसत खेळत, फक्त आणि फक्त BR न्यूज चॅनलवर. पाहायला विसरू नका, दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि पुनः प्रक्षेपण सायंकाळी 7 वाजता. स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर. मानसिकता नवी आली, नवे विचार आले,
परंतु परंपरागत चालत आलेले उखाणे कायम राहिले आणि राहतील सुद्धा. तमाम महिलांच्या जिवाळ्याचा प्रेमाचा विषय असलेल्या उखाण्यांवर आधारित सदाबहार कार्यक्रम फक्त बी आर न्यूज चॅनलवर. अस्सल सोलापुरी उखाणे स्पर्धा पाहायला विसरू नका. बी आर न्यूज चॅनल बी आर डी एस इन केबल नेटवर्क चॅनल नंबर 114. आर्ट्स मॅनेजमेंट आणि कल्चर स्टडीज हा एक नवीन विषय आम्हाला सांगितलास. मला वाटतं सोलापूरकरांना हा विषय पण माहिती नसेल आणि मग तू या क्षेत्रात भरतनाट्यमच्या कला क्षेत्रात आहेस, तर त्यानंतरचा असा पुढचा विषय का? खरं तर कसं होतं, भरतनाट्यम मध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा आपल्याकडे दोनच ऑप्शन सांगितले जातात की एक तर तुम्ही स्टेजवर परफॉर्म करा किंवा क्लासेस ओपन करून विद्यार्थ्यांना शिकवा. पण त्यामध्ये कसं होतं, मला नाही वाटत की तुमची ऍज अ पर्सनल एक अशी ग्रोथ होते. जेवढं नॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, 5 वर्ष तुम्ही शिकता, 6 वर्ष तुम्ही शिकता, विषयात होता, त्याच्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना नॉलेज देण्यासाठी तेवढं नॉलेज पुरेसं आहे का हा प्रश्न आपण विचारतो का स्वतःला? शिकवलंय मला, विषयाची पदवी मिळाली, आता मी माझे क्लासेस खोलणार आणि विद्यार्थ्यांना शिकवतात, पण ते नॉलेज मला नाही वाटत की नॉलेज देण्यासाठी पुरेसं आहे. त्यासाठी कलेचा अभ्यास असा आहे ना की हा एक मोठा सागर आहे आणि तुम्ही जितका तुम्ही अभ्यास त्याचा कराल तो कमी आहे. त्यामुळे फक्त एकाच नृत्य क्षेत्राचं नॉलेज असणं महत्वाचं नाहीये. मग त्यामुळे मी काय विचार केला, जर मी आर्ट्स मॅनेजमेंट आणि कल्चर स्टडीजचा जर अभ्यास केला तर फक्त डान्सच नाही तर ड्रॉइंग फील्ड आहे, डिफरंट आर्ट फॉर्म्स आहेत, फोक आर्ट फॉर्म्स आहेत आणि पेंटिंग, डिझाईन, आर्किटेक्चर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जेव्हा तुम्ही करता तेव्हा एक परिपूर्णता येते तुमच्या अभ्यासासाठी आणि सगळ्या आर्ट फॉर्मला अंडरस्टँड करण्यासाठी एक असं व्ह्यू ओपन होतो, तुमचा एक दृष्टिकोन बदलतो, परिपूर्णता येते आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे एक कला म्हणून तुम्ही बघू शकता किंवा एक इंटरेस्ट तुमचा वाढतो, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तुमचा. त्यामुळं त्या प्रत्येक घरात कसं आईची पेंटिंग चांगली आहे, माझा भाऊ मोठा चित्रकार आहे, त्यामुळं ड्रॉइंगचं नॉलेज होतच घरापासून, त्यामुळे मला आवड होती इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा. त्यामुळे म्हटलं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण मला माहिती होतं की फक्त स्टेजवर परफॉर्म करणं हा तर एक ऑप्शन असू शकणार नाही, त्याच्यामध्ये कितीतरी अनेक गोष्टी आहेत. आपण यु नो आर्टिस्टसाठी मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे, यु नो त्यांना परफॉर्मन्सेस मिळवून देणं, हाऊ टू यु नो ऑर्गनाइज द शोज, स्पॉन्सर्स मिळवून देणं, त्या सगळ्या गोष्टी जो जेव्हा तुम्ही स्वतः कलाकार असता तेव्हा तुम्ही त्या जिद्दीने करू शकता. जर तुम्हाला त्या कलेची माहितीच नसेल तर हाऊ विल यू मॅनेज द आर्टिस्ट? त्यामुळे त्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो तिकडे. आणि मग डिफरंट आर्ट, तुम्ही एक आर्ट क्रिटिक होऊ शकता, कारण बऱ्याचशा इंडियन आर्ट्स आहेत, पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो. त्यामुळं प्रत्येक गोष्टी तुम्ही समजू शकता आणि त्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ओके, त्यामुळं करिअरच्या इतक्या ऑप्शन्स माझ्यापुढे उभ्या होत्या की लाईक व्हॉट टू चूज ना. त्यामुळं पण माझं असं आहे की माझा अभ्यासामध्ये भरपूर रस आहे, त्यामुळे मला माझी PhD आणि अभ्यास रिसर्च करायचा आहे, डान्सिंग आहे आणि आर्ट्स मॅनेजमेंट केल्यामुळे मी एका फ्रेंच इंटिरियर कंपनीची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करते, तो सायमल्टेनियसली या दोन्ही गोष्टी मी सांभाळू शकते. बरं, आणि तो कॉन्फिडन्स मला आर्ट्स मॅनेजमेंट आणि कल्चर स्टडीज मुळे मिळाला. ओके, खूप छान. अगदी तमिळ शिकण्यापासून तू सुरुवात केलीस तिथे आणि एवढ्या सगळ्या तुझ्यासाठी वाटा ओपन झाल्या आणि खूप छान अशा क्षेत्रात तू सध्या जॉब करतेस, तर तुला हा जॉब कसा मिळाला? आम्ही ऐकलं की ती स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे, तर ती आम्हाला सांग. आणि खरं तर माझा हा जॉब आता चेन्नईमध्ये गेले होते आणि डान्समध्ये करिअर करायचंय असं ठरवलं होतं. डान्स फील्ड एक असं आहे की आपल्याला पैसा असणं खूप गरजेचं असतं आणि तेवढा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मी आणि तेवढा पैसा घरून सगळ्याच गोष्टी करणं शक्य नव्हतं, कारण शिक्षणच ऑलरेडी सो एक्सपेन्सिव्ह. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर फॅमिली टू मॅनेज. मग विचार केलेला की जे काही करायचं ते स्वतःच्या पायावर उभं राहून करायचं, त्यामुळे एखादा
जॉब असणं गरजेचं होतं डान्सला सपोर्ट करण्यासाठी, डान्सच्या एज्युकेशनला सपोर्ट करण्यासाठी. माझ्यासमोर एक निर्णय होता, एक तर कलाक्षेत्रामध्ये याचं पार्ट टाइम टीचर म्हणून काम करायचं किंवा कलाक्षेत्रामध्येच नोकरी करायची आणि डान्स करत राहायचं. आणि मी आर्ट्स मॅनेजमेंट आणि कल्चर स्टडीज करून 10 दिवस पूर्ण झाले असतील. आणि मग माझ्या ओळखीच्यांनी सांगितलं की एक इंटिरियर कंपनी आहे, तू फक्त जाऊन बघ तुझ्या टाईपचं वातावरण आहे, वाय डोंट यू गो अँड सी देम. तिथे गेले मी आर्ट्स, तिथे पेंटिंग्स, डिझाईन सगळं सुरू होतं. ती इंटरनॅशनल कंपनी आहे, खूप मोठी कंपनी. आणि मी तिथे पाहायला गेले आणि बघत होते आर्टिस्ट वगैरे काम करत होते असे. मी बसले तिथे बघत होते आणि एक असा ग्रुप आला फॉरेनर्सचा आणि ते आले आणि ते माझ्याजवळ थांबले आणि म्हणाले ओके गुड आफ्टरनून. सो आय सेड ओके गुड आफ्टरनून. मला असं वाटलं त्यांच्याकडे बघून की ते मला विचारतील आता या कंपनीबद्दल काहीतरी. मग मी ते काही विचारण्याच्या आधीच त्यांना म्हटलं की एक मिनिट थांबा, मी इथे काम करत नाही आहे, मी त्या सेक्रेटरी आहे त्यांना बोलवते आणि तुमच्या काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्यांना विचारा, मी फक्त भेट द्यायला आली. तर ते माझ्याकडे असंच बघत राहिले आणि म्हणाले, त्यांनी सेक्रेटरीला बोलवलं तर सेक्रेटरी म्हणाले ओके हे या कंपनीचे फाउंडर आहेत. मग तेव्हा मला कळलं की ते तेवढे मोठे यु नो मिस्टर नसराज ते माझ्या समोर उभे होते आणि ते एक लेजेंडरी फॅमिलीचे फॅमिलीमधून येतात, ते नेपोलियन स्टोनचे वगैरे इंटिरियर्स त्यांनी केलेले आहेत. मग ते माझ्या समोर उभे होते आणि मग ते म्हणाले की मला नक्कीच या मुलीला भेटायला आवडेल. ओके. आणि मग मी त्यांनी मला बोलवलं आणि एक असा स्मॉल इंटरव्ह्यू काइंड ऑफ अ थिंग तिथे झालं आणि तिथे क्लायंटची मीटिंग होती आणि डिझाईन्सचं त्यांचे डिस्कशन चालू होते आणि ते म्हणाले मी त्यांना मग लाईक यु नो डिझाईन्स म्हणजे आणि त्यांचं डिझाईन तिथे समोर सुरू होतं आणि मग मी बसले तिथे मीटिंगमध्ये जाऊन आणि अशा काही क्वेश्चन्स आन्सर सुरू होते त्यांच्या क्लायंटचे आणि त्यांचे आणि तिथं मी एक स्क्रिबल्ड करून दाखवलं की कदाचित तुम्ही ह्याच्याविषयी बोलताय का. ते अगदी शॉक झाले कारण दिस इज वॉट दे वर टॉकिंग अबाउट. आणि मग नंतर ते म्हणाले की तू आम्हाला आवडेल तू जर आमच्या कंपनीत काम केलं तर. आणि माझा अजिबात विचार नव्हता की कुठल्या कंपनीत मी काम करावं असं. मग मी म्हटलं की मी बघीन तीन थोडे दिवस बघून कारण मला या क्षेत्राचं इतकं नॉलेज नाही आहे. दो आय हॅव स्टडीड आर्ट्स मॅनेजमेंट अँड कल्चर स्टडीज पण मला बघावं लागेल कारण एवढी मोठी पोस्ट तुम्ही ऑफर करताय. आणि मग मी विचार करेन 3 महिने मी बघेन मला आवडेल तर मी जॉईन करेन आणि नसेल तर मग मी निर्णय घेईन मी सोडून जाईन. तर ते म्हणाले ठीक आहे आम्ही तयार आहोत आणि यु नो काय असेल तर तू आम्हाला सांग आणि 3 महिने आणि मग मी सोडून दिला तो डिसिजन. आणि मी स्वतः सांगितलं की मला आवडलं तर मी इकडे काम करेन नाही तर मी नाही करणार. ते म्हणाले की तुझा हा कॉन्फिडन्सच आम्हाला खूप आवडला आणि आज 6 वर्ष झाली मी त्या कंपनीमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करते. खूप छान. आणि माझ्या डान्स करिअरसाठी सुद्धा ऑफकोर्स त्यांना माहिती आहे की मी किती पॅशनेट आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी बॅलन्स करण्यासाठी मला मदत होते. म्हणजे तू तिकडे जस्ट भेट द्यायला गेलीस आणि तिथे तुझं सिलेक्शन क्रिएटिव्ह हेड म्हणून तू तिथली आता आज आहेस. तर आपण या नशिबाच्या आणि तुझं जे त्यांना कॉन्फिडन्स आवडला ती खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. आणि तुझे आतापर्यंत ज्ञान मिळवलंयस मला वाटतं त्याचाही फायदा कुठेतरी तुला त्यांचं सोल्युशन त्यांना देताना झाला. खूप छान गोष्ट आहे. आणि मला आता असं सांग की आता सध्या तुझ्या आई बाबांना कसं वाटतं या तुझ्या सगळं हे यश बघून. मम्मी पप्पा तर खूप त्यांना अभिमान आहे, प्रचंड अभिमान आहे माझा. आणि त्यांनीही विश्वास ठेवला इतके आई वडिलांना खूप अगदी अपोज होता सगळे नातेवाईक शेजारी की सोलापूरमधून एवढ्या म्हणजे छोट्या शहरातून मुलीला कशासाठी तुम्ही बाहेर पाठवता आणि थोड्या दिवसांनी काय लग्न वगैरे करायचंच आहे ना कशासाठी एवढ्या दूर पाठवताय, भाषा वेगळी सगळं वेगळं काय गरज आहे ना, तुम्ही इथे पुण्यात पाठवा मुंबईला पाठवा एवढ्या दूर पाठवायची प्रत्येकाने अपोज केलं असेल. पण माझ्या आई वडिलांचं असं होतं की नाही तिच्या कलेवरती आणि तिच्यावर आमचा विश्वास आहे आणि आम्ही तिला पाठवतो. त्यामुळं खूप त्रास झाला त्यांना अगदी पैशाची तडजोड करण्यापासून ते मला इतकं कारण मी एकुलती एक मुलगी शेजाऱ्याच्या घरी सुद्धा मला अगदी त्यांनी ढकलत त्यांनी जात नव्हते अशी होते. घरात बसून अभ्यास करणे आणि डान्स कॉम्पिटिशन आणि परफॉर्मन्सेस करणे याच्या व्यतिरिक्त मी बाहेरच पडायची नाही. त्यामुळे डायरेक्टली घरातून चेन्नईमध्ये जाणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. खूप त्यांनी सुद्धा म्हणजे यु नो तो विरह सहन केलेला माझा. आणि पण आता जेव्हा ते चेन्नईला जेव्हा आले होते माझे परफॉर्मन्सेस वगैरे बघतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं ते समाधान बघून मला वाटतं की नाही जो मी निर्णय घेतला जेवढ्या विश्वासाने निर्णय घेतला आणि त्यांच्या विश्वासाला मी सार्थ ठरले त्याचा मलाही अभिमान वाटतो आणि त्यांनाही प्रचंड खूप मस्त. आणि आता असं सांग की या सगळ्या वाटचालीत मग आता तुझे म्हणजे सोलापुरात आता परवा सुद्धा मी शो बघितला तर आतापर्यंत कोणकोणत्या लेवलच्या किंवा कोणकोणत्या कॉम्पिटिशन मध्ये तू पार्टिसिपेट केलंस? कसं होतं माहिती का, मी इथे सोलापूरमध्ये असताना अगदी लहान वय 3-3.5 वर्षाची असल्यापासून ते 18 वर्षापर्यंत मी अनेक महाराष्ट्रात कॉम्पिटिशन्स केले बरेचसे. आणि जेव्हा कलाक्षेत्रामध्ये मी गेले तिथं कॉम्पिटिशनपेक्षा ना स्वतःची कशी ग्रोथ जी होते ना
ती ग्रोथ इतक्या वेगळ्या प्रकारे झाली तेव्हा असं वाटत होतं की कॉम्पिटिशन माझी स्वतःची होत गेली. इतर बाहेरच्या कॉम्पिटिशन पेक्षा माझी जी स्वतः बरोबरची ती कॉम्पिटिशन होती ना, तिथं मी त्या कॉम्पिटिशन मध्ये मी जिंकत गेले स्वतःला. प्रत्येक वेळी माझं एक स्वतःचं एक लिमिट असायचं आणि ते लिमिट मी क्रॉस करत जायचे. आणि तिथं कसं असतं की तुमचं एक एज्युकेशन झालं की परफॉर्मन्सेस असतात तुमचे वेगवेगळ्या गुरूंच्या समवेत तुम्ही परफॉर्मन्सेस करता, त्यांच्याकडून शिकता. त्यामुळं या इतरांच्या कॉम्पिटिशन पेक्षा तुम्ही स्वतःची ग्रोथ कशी होते याकडे जास्त लक्ष देता. आणि माझा कल त्याच्याकडे इतरांबरोबर कॉम्पिटिशन करण्यापेक्षा माझं नॉलेज कसं वाढतं त्याच्याकडे जास्त आहे. त्यामुळे मी बरेचसे परफॉर्मन्सेस केले महाराष्ट्रात, भारतात, सगळीकडे बाहेर परफॉर्मन्सेस झाले. आणि परफॉर्मन्सेस मधूनच मी शिकते आणि स्वतःला इम्प्रूव्ह करते. कारण यु नो तो एकच असा अनुभव असतो की मलाही सांगतो आणि ऑडियन्सलाही सांगतो की आपण कुठे आहोत, कुठे मी कमी पडते. आणि ऑडियन्सच्या रिस्पॉन्स वरून आणि माझ्या परफॉर्मन्सेस वरून मला स्वतःला कळतं की मी कुठे कमी पडते आणि मी किती अजून स्वतःला प्रूव्ह केलं. त्यामुळे तशी ग्रोथ माझी चालू महत्वाची आहे. हो, परवाच्या शो मध्ये पण मी बघितलं जे कोणत्या डान्स ह्याच्यात साधारण बघायला मिळत नाही की त्यांचा कोणता तोडा चाललाय किंवा काय हस्तक चाललंय, ते मला वाटतं सगळ्याच प्रेक्षकांना कळतच असं नाही. त्यातले जर जाणकार असतील तरच ती भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. आणि मला वाटतं तुझ्या परवाच्या प्रोग्राम मध्ये तू अगदी सांगत होतीस की मी आता काय करणार आहे, आणि मला वाटतं त्याच्यातला तो रस तेव्हा प्रेक्षकांना खूप चांगला घेता येत असेल. तर त्याबद्दल काय सांगशील? कसं होतं, आपण एक शास्त्रीय नृत्य जेव्हा शिकतो त्याची भाषा पूर्णपणे वेगळी असते. आपण फक्त मुद्रांमधून आणि एका डिफरंट लँग्वेजमधून बोलत असतो. त्या भावना आपल्याला समजतात कारण आपल्या गुरूंनी आपल्यामध्ये ते रुजवलेले, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. पण एक सामान्य माणूस ज्या प्रेक्षकांच्या समोर आपण उभे राहून तो परफॉर्म करणार आहे, जर त्यांना जर कळत नसेल तर आपल्या कलेचा फक्त आपल्यासाठीच उपयोग होत नाही, नंतर ही कला इतरांना कळली सुद्धा पाहिजे. आणि माझा हेतू असा होता की जर माझ्या लोकांना, सोलापूरच्या माझ्या लोकांना जर मी काय करते कळत नसेल तर अर्थ नाहीये ना मी इकडे देशा परदेशात जाऊन परफॉर्म करून येण्यात, म्हटलं माझ्या कलेला उपयोग नाहीये. त्यामुळं मी विचार केला की त्यांना कसं साध्या सोप्या भाषेत मी त्यांना कसं समजवून देऊ, कसं पटवून देऊ की मी जे करते ते. मग मी त्या तमिळ लँग्वेजेसचा आणि त्या ज्या नायिका मी सादर करत होते, जो सीन सादर करत होते, त्या सगळ्या तेलुगू आणि तमिळ सॉन्ग्सचं मी ट्रान्सलेशन केलं आणि प्रत्येक मुद्रांसोबत मी समजावून सांगितलं की मी समजा म्हटलं की कोण आहे ती मुलगी, असं जर मी केलं तर त्याचा अर्थ असा होतो ती मुलगी कोण आहे, ती सुंदर मुलगी कोण आहे, हा जिने माझ्याबद्दल तुझ्या कानात सांगितलं, हे सगळं मी पहिल्यांदा करून दाखवलं. त्यामुळे कसं झालं, लोकांची उत्सुकता वाढली आणि ते कनेक्ट करू शकले जेव्हा मी डान्स करत होते की हा हो तिने हे सांगितलं ती अशी करते. मग त्यांना सुद्धा इंटरेस्ट वाटला की आणि कळलं ते. आणि मला आश्चर्य वाटलं की नो थिएटर अगदी हाऊसफुल होतं आणि पिन ड्रॉप सायलेन्स होता. ओके. आणि सोलापूरमध्ये असं मला अपेक्षित नव्हतं. मी फक्त 50 ते 100 ऑडियन्स एक्सपेक्ट केले होते आणि 1000 पर्यंत लोकांना बसायला जागा नव्हती. आणि इतक्या शांतपणाने ते सगळं मी सांगत होते, ते ऐकत होते, मी अक्षरशः भारावून गेले होते. आणि आय डोंट थिंक सो की असा ऑडियन्स मला एवढ्या वर्षात मिळाला. ओके. आणि खूप खूप आनंद झाला मला सोलापूरमध्ये माझ्या लोकांसाठी मी परफॉर्म केलं आणि ते सार्थक झालं माझं. आणि आम्हालाही तुझा खूप अभिमान आहे. आणि मला वाटतं एवढं मग्न होऊन ते सगळे ऐकत होते म्हणून पिन ड्रॉप सायलेन्स इथे होता. आणि आता असं सांग की आजवरच्या प्रवासात तुझे आदर्श कोण आहेत? कितीतरी अनेक गुरूंकडून मी शिकले, ते सगळे सगळ्यांकडूनच बरंच काही शिकायला मिळतं. पण माझ्यासाठी माझी आई खूप मोठा आदर्श आहे. कारण तिने जर मला या कलेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं नसतं, तिने जर सुरुवात मला करून दिली नसती तर मी आज काहीच होऊ शकले नसते. त्यामुळं माझा आदर्श जी आहे ती माझी आई. बेस्ट आहे तुझा. आणि नंतर अजून आणखीन काय आहे तुला आर्ट क्षेत्रात डेव्हलपमेंट करायची किंवा पुढचं स्वप्न काय असेल? आता सध्या तर माझं PhD वरती कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि आता सोलापूरमध्ये कालच्या कार्यक्रमानंतर असं जाणवलं, म्हणजे इतके दिवस नव्हता विचार केला की सोलापूरमध्ये इतकी कलेला आवर्जून पाहायला येणारी कलाकार मंडळी असतील असा विचार मी नव्हता केला. आणि कालच्या कार्यक्रमानंतर विचार म्हणजे ठरवलंच आहे की सोलापूरच्या हौशी कलाकारांसाठी आणि ज्यांना कलेमध्ये आवड आहे अशा कलाकारांसाठी नक्की मला इथे येऊन वर्कशॉप्स घ्यायचे आहेत. आणि छोट्या छोट्या अगदी अनोळखी, तुम्ही कलेला तुम्हाला जरी नॉलेज नसेल, अगदी स्क्रॅचमधून जरी तुम्हाला सुरू करायचं असेल तरी आय एम रेडी टू एक्सप्लेन. आणि मला इथे वर्कशॉपपासून सुरू करून मग पुढे जर समजा रेग्युलर क्लासेस जर सुरू करायचा माझा प्लॅन आहे, पण सुरुवातीला मी वर्कशॉप्समधून मला बघायला आवडेल की किती जणांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय. कारण बरेचसे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येऊन गेले मला भेटून आणि त्यांना गरज आहे. आणि मला वाटतं की जर माझी गरज असेल इथे नक्की
तर मी नक्कीच 100% मला इथं यायला आवडेल. आणि आता मला असं सांग की कला क्षेत्रात किंवा स्पेशली भरतनाट्यमच्या क्षेत्रात खूप मुलींना करिअर करायचं असतं, तर ज्या इच्छुक आहेत त्यांना तू काय सांगशील? पहिल्यांदा एक सांगायचं मला की तुम्ही कला क्षेत्रामध्ये येता जेव्हा नृत्य क्षेत्रामध्ये येता, एक असा गैरसमज काढून टाकायचा की तुम्ही सगळ्यात जणी मोठ्या डान्सर होणार आहात आणि परफॉर्मर होणार आहात. मी कधीच विचार केला नाही की मला एक मोठी डान्सर व्हायचे किंवा परफॉर्मर व्हायचे असा. आपण जे आत्ता करतोय ना या क्षणी, त्याच्यात 100% जेव्हा तुम्ही देता ना, तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळतं. त्यामुळं स्वप्न बघावीत माणसांनी, पण इतकं भारावून जाऊन केलंय की नो, तो इगो क्रिएट होईपर्यंतची स्वप्न बघणं चुकीचं वाटतं मला. फक्त आपण जे करतोय ना ते मन लावून 100% करत गेले ना, आपोआप मार्ग सापडत राहतात. आणि त्या दृष्टिकोनाने आपण जाणं महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यामुळं आपल्या अनेक आवडत्या गोष्टी म्हणावा, झोप, अगदी प्रत्येक गोष्टीचा त्याग करून फोकस करून 100% आपलं मन आपण करतोय त्या कार्यात गुंतवलं पाहिजे. मग ते पेंटिंग असू देत, मग ते डिझाईन असू देत, मग ते तुमचं डान्स आणि स्टडीज, कुठलीही फील्ड असेल, जेव्हा तुम्ही 100% तुमचं मन ओतून काम करता ना, तुम्हाला यश नक्की मिळतंच. आणि ऑनेस्टली तुम्ही करायला पाहिजे. कुणाला तरी हरवण्यासाठी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करू नये, किंवा कुणाला तरी कमी दाखवण्यासाठी तुम्ही पुढे जायला नकोय. आपल्या सोबत इतरांना घेऊन जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्ही पुढे जाल. ते मला रिअली नो इट, बिकॉज कारण मी ज्या गुरूंकडून शिकले तिकडे जी मोठी लोक, जर त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं नसतं चांगल्या पद्धतीने, आज येऊ शकले नसतं. तर आज मला ते माहितीये की मी जर आणखी 4 मुलांना, विद्यार्थ्यांना जर मी पुढे घेऊन गेले, तर ते आयुष्यभर माझा विचार त्यांच्या मनात नक्की असणार आहे आणि तेच ते पुढे घेणार आहे. तर ही शिकवण इतरांनाही दिली पाहिजे आणि तो सपोर्ट आपण इतरांना केला पाहिजे. आपल्या सोबतीने आपण इतरांना घेऊन गेला पाहिजे आणि इतरांना मदत केली पाहिजे. म्हणजे कुठेतरी स्पर्धा जी असते मनात, ती काढून टाकली पाहिजे मनातली. आणि स्वतः परफेक्ट आपण 100% झालो, जीवातून मेहनत केली की मला वाटतं देव पण फळ द्यायला मागे पुढे बघत नाही. आणि कसं होतं माहिती का, आपल्यामध्ये काही गुण असतात आणि इतरांमध्ये त्याच्याही पेक्षा काहीतरी चांगले गुण असतात. मग ते जेव्हा आपण एकमेकांच्या चांगल्या गुणांची जेव्हा देवाणघेवाण करतो ना, तेव्हा आपली ग्रोथ होते, समाजाची ग्रोथ होते त्याच वेळी. आणि तेव्हा कुठे ना एक आपलं नाव तर आपोआप येतच, पण आपल्या सोबत येणो आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स आहेत, सगळ्यांना अभिमान वाटो असे आपण पुढे जातो. बरोबर, कुणाला गर्व असा मनात ठेवून पुढे जाणं मला योग्य वाटत. बरोबर आहे, खरंच खरी गोष्ट आहे. अगदी छान बोललीस तू याबद्दल. आणि मला वाटतं ज्या इच्छुक आहे त्यांना आता त्यांचं उत्तर पण मिळालं असेल. आणि आता असं सांग की तुझा दादा सचिन खरात जो चित्रकार आहे, तर चित्रकलेबद्दल काय सांगशील? आणि तुझ्या अंगात ही कला, तुझ्या जी आईची पण कला आहे, ती कितपत उतरली? आणि तुझ्या दादाबद्दल आम्हाला काय सांगशील? तर माझ्या मोठ्या भावांबद्दल सांगायचं तर त्यांनी सुद्धा खूप प्रचंड कष्ट घेतलेत चित्रकलेसाठी. त्याचं जे जे स्कूल ऑफ फाईन आर्ट्समधून त्याचं एज्युकेशन झालं आणि अनेक स्पर्धांमधून त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेत आणि अनेक अवॉर्ड्स त्यांना मिळालेत. आणि आता तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार म्हणून सगळीकडे ओळखला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेन्नईमध्ये एक मोठ्या आर्ट क्रिटिक आहेत आणि आर्टसाठी त्या मोठ्या मोठ्या कलाकारांना लॉन्च करतात. तर त्या त्यांनी भैयाला फोन केलेला इकडे आणि म्हणाल्या की बऱ्याच जणांकडून कॉन्टॅक्ट घेऊन फोन केला आणि म्हणाले की मला तुमचं चित्र, मी पाहिलं आहे कोणाकडे तरी फोनवरती, आणि मला तुमचं चित्र लॉन्च करायचं आहे चेन्नईमध्ये आणि तुम्ही प्लीज तुमच्या एक्झिबिशनची तयारी करा. भैयाला माहिती नव्हतं त्या व्यक्ती कोण आहेत काय ते. आणि मग भैयानी मला फोन केला, अरे अशाच्या कुणाचा तरी फोन आलेला मला, तू बघशील का कोण आहेत त्या. आणि बघितलं त्या अगदी म्हणजे कलेच्या क्षेत्रातल्या खूप मोठ्या व्यक्ती आहेत त्या. आणि त्यांनी अक्षरशः शोधून सोलापूरमध्ये माझ्या भावाला फोन करावा, त्यामुळं मला इतका आनंद झाला. आणि मी त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांग खूप कौतुक केलं माझ्या भावाचं. आणि मला इतका आनंद झाला कारण तो इकडे सोलापूरमध्ये बसून आपली चित्र काढतोय आणि चेन्नईमध्ये इतक्या मोठ्या व्यक्तीने त्याच्याबद्दल मला विचारावं, चौकशी करावी. आणि त्यांनाही नवल वाटलं की त्याची बहीण मी इकडे चेन्नईमध्ये आहे आणि आता त्याचं मार्चमध्ये ते एक्झिबिशन करतायत. खूप छान, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेत आणि सोलापूरसाठी तो प्रचंड करतोय. मोठ्या इथल्या कलाकारांना त्यांनी अनेक संधी दिल्या आहेत एक्झिबिशन्समध्ये. तो त्यांना स्वतःसोबत तो घेऊन जातो त्याच्या एक्झिबिशनमध्ये, त्यांचे आर्ट पीस तो लावतो. त्यामुळं तो इतर कलाकारांना खूप मदत करतो. आणि ते खरं माहिती का,
अगदी घरातून येतं म्हणतात ना, इतरांना मदत करण्याची भीती जी आहे माझ्या मम्मी पप्पांमध्ये प्रचंड आहे. ते अगदी स्वतःला स्वतः उपाशी राहतील पण इतरांना मदत करण्यासाठी ते धावून जातात दोघंही. आणि आय थिंक यु नो दॅट इज यु नो हेरिडिटरी इन आवर. आणि आता आईचा विषय निघालाय तर आईकडनं कलेचा वारसा कसा घेतला असेल तुझ्या भावानी, म्हणजे आईमध्ये उपजत जी कला आहे तर त्याबद्दल सांग. तर आईची कला बहुते नक्कीच माझ्या आजीकडून आली. आईची आई ती सुद्धा सुंदर पेंटिंग करायची, ती सध्या नाही आणि मी तिला खूप मिस करते. राही सोनवळे हे त्यांचं नाव, राहीबाई सोनवळे. आणि तिच्याकडून माझ्या आईकडे ती कला आली कारण ती सुद्धा सुंदर पेंटिंग करायची, स्टिचिंग करायची अगदी त्या जुन्या काळात. आणि आईचं पेंटिंग खूप सुंदर सगळ्या, अगदी इव्हन टेलरिंग स्टिचिंग सुद्धा आई खूप छान करते. आणि सगळ्या सोलापूरच्या झालेल्या सकाळ लोकमत सगळ्या ज्या कॉम्पिटिशन असायच्या, आम्ही 4 वर्षाचे असो तेव्हा, त्यावेळेला सुद्धा ती आम्हाला कॉम्पिटिशन्समध्ये वेगळ्या वेगळ्या घेऊन जायची. आणि तिनेच अगदी सुरुवातीला कसं ड्रॉईंग काढायचं, कलर्स कसे भरायचे, प्रपोर्शन कसं असतं कागदावरती, त्या सगळ्या गोष्टी तिने शिकवलेल्या आहेत. आणि त्याचा उपयोग आत्ता मलाही होतो कारण यु नो इंटिरियर डिझाईनमध्ये मी जे जे काही काम करते, मला नाही वाटत की नो ह्या गोष्टी मला कशा समजल्या, पण लहानपणी जर आईने मला प्रपोर्शन्स लाईन्स जर व्यवस्थित शिकवल्या नसत्या ड्रॉईंग मधल्या, तर आय डोंट थिंक सो मी किंवा माझा भाऊ आम्हाला या गोष्टींचं नॉलेज असलं असतं. त्यामुळे तिने खरंच खूप कष्ट घेतले घरातूनच जुना वारसा छान मिळालेला. आणि आता थोडस नृत्य क्षेत्राकडे परत वळते. मला आता असं सांग सुप्रिया, की तू जॉब करतेस आणि शिवाय भरतनाट्यमचे प्रोग्राम्स पण करतेस, मग रियाजाला कधी आणि कसा वेळ काढतेस? माझा दिवस सकाळी 5 वाजता सुरू होतो, योगा आणि फिटनेस क्लासेस आणि प्रॅक्टिस सकाळी संपते. 8:15 मी घरातून बाहेर पडते आणि ऑफिस संपतं 6:30. 6:30 डायरेक्ट मी माझ्या गुरुच्या घरी असते. माझी डान्स सारी माझी ड्राईव्ह करून त्या त्या वेळा अगदी मिनिटांवरती माझं शेड्यूल तिकडे रन होत असतं. आणि रात्री 9:30 माझी प्रॅक्टिस संपते, मी घरी येते. स्वयंपाक वगैरे अजिबात काही करत नाही कारण मला वाटतं की जर समजा आपण एका गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये फोकस करतोय त्याच गोष्टीमध्ये फोकस करावा, आणि ज्या गोष्टी ज्यांना चांगल्या जमतात त्यांनी त्याच कराव्यात. त्यामुळे माझा कुक आहे तो व्यवस्थित मला जेवण तयार करून ठेवतो, मी खायचं काम करते. 10:30 मी बेडमध्ये असते, 10 ते 5:30 पूर्ण झोप महत्वाची, ती झोप व्यवस्थित आय मेक शुअर की मी झोपते व्यवस्थित, खाणं व्यवस्थित आहे. आणि असं माझं रुटीन असतं इव्हन संडेजला सुद्धा. आणि मी आराम म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांना झोपायला आवडतं, मलाही प्रचंड आवडतं, पण मला माहितीये की हीच वेळ आहे करण्याची. आणि जर आत्ता नाही करणार तर मग कधी करणार, आणि मी नाही करणार तर मग कोण करणार आहे? मी आली आहे इकडे हे करण्यासाठी, सो देर इज नो टाइम टू रेस्ट. त्यामुळं मी स्वतःलाच पुश करते आणि सतत. आणि आईचा मला फोन असतो दररोज, दिवसभरात माझे सिस्टर इन लॉ माझी बहिणी फोन करत असते, भाऊ असतो, सगळ्यांचे फोन दिवसभरातून येतातच वेगवेगळ्या टाईमला. आणि त्यांना वेळ मी देते, ड्रायव्हिंग करताना स्पीकरवरती त्यांचे फोन चालू असतात. कारण इतर वेळेत मी जेव्हा ऑफिसमध्ये असते तेव्हा 100% मी ऑफिसमध्ये असते, रिहर्सलमध्ये असते तेव्हा रिहर्सलमध्ये, आणि जेव्हा मी घरच्यांसोबत असते तेव्हा मी एकही इतरांचे फोन कॉल्स किंवा काही घेत नाही. त्यामुळे मी वेळ तसा मॅनेज करते. खरंच खूपच पॅक शेड्यूल आहे तुझं असं म्हणायला हरकत नाही. आता ती इकडे आली आहेस माहेरी, छान विश्रांती घेतो. आणि मला आता असं सांग की तिकडे मग तुझे प्रोग्राम्स वगैरे सगळं चालतं, आणि मग इकडे तुला चेन्नई मधलं वातावरण आणि सोलापुरातलं वातावरण, एकंदर कला क्षेत्रातलं किंवा सामाजिक वातावरण आणि महिलांबाबतचं खास करून तिकडे आणि इकडे काय फरक वाटतो, किंवा इकडच्या कोणत्या गोष्टीची चीड येते, इकडच्या कोणत्या गोष्टी तुला आवडतात? आणि कम्पेअर आपण केलं तर इकडच्या महिलांनी स्मार्ट होण्यासाठी, आता स्मार्ट सिटीकडे आपली वाटचाल सुरू आहे, तर स्मार्ट होण्यासाठी इथल्या सखींनी त्यांच्यात अजून काय सुधारणा करायला पाहिजे ते आम्हाला सांग. कसे मला वाटतं की प्रत्येक स्त्री तिच्यामध्ये कुठला ना कुठला तरी गुण असतो, कुठली ना कुठली तरी कला असते, पॅशन असते. मग मला वाटतं की तुम्ही इतरांना हॅपी करण्यासाठी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अशा दाबून ठेवता स्वतः, की बाबा नाही मी जर असं केलं तर हा वेळ मी घरच्यांना देऊ शकणार. साहजिक आहे जेव्हा फॅमिली असते तो महत्व देणं, पण थोड्या वर्षानंतर काय होतं तुम्ही स्वतः रिग्रेट करता की कदाचित मी हे केलं असतं तर योग्य झालं असतं. ती रिग्रेट फिलिंग येऊ न देण्यासाठी मला वाटतं की तुम्ही तुम्हाला जर मनातून कुठल्या गोष्टीबद्दल इच्छा असेल काही करण्याची तर तुम्ही करावी. कारण फॅमिली आहे ना, कारण तुमच्यावरती त्यांचं जर प्रेम असेल ना तर ते सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला सपोर्ट करतील. फक्त तुम्ही स्वतः 100% असलं पाहिजे की मला जर समजा चित्रकला आवडते तर मी त्यासाठी 1 तास का होईना दिवसभरातून वेळ काढणार आहे काही झालं तरी. आणि 1 तास काढणं प्रत्येकाला शक्य आहे. तुम्ही सकाळी 1 तास लवकर उठा ना,
योगा करायचंय, आम्हाला वेळच नाही मिळत, एवढी काम घरी वेळ, आपण कारण द्यायला आपण पुढे असतो, पण मला वाटतं की जर इच्छा असेल ना मनात, कुठल्याही गोष्टी सहज शक्य होतात. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक स्त्रीनी तो एक पुढं पाऊल ते असं टाकलं पाहिजे की आय कॅन डू इट. बाकीचे ना, जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असता ना, बाकीचे सपोर्ट न करणारे सुद्धा सपोर्ट करतात. मला माहिती येते, आता जे जे नातेवाईक म्हणत होते मम्मी पप्पांना पाठवू नका तुम्ही चेन्नईला सुप्रियाला, आज येऊन किती जण माझं कौतुक करत होते माझ्या कार्यक्रमाला आलेले, विच इज यु नो, लोक असतात ती बोलतातच, पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऑनेस्ट आहात तुमच्या फिलिंग सोबत, आणि तर तुम्ही पुढे जायला हरकत नाही. जे काही आहे ते यू हॅव टू गो अहेड अँड डू इट कॉन्फिडेंटली. खरंच. आणि समाजातल्या कोणत्या गोष्टींबद्दल चीड येते किंवा त्या बदलाव्या असं तुला वाटतं? आपण आजकाल फक्त रिलेशनशिप ना विसरतोय, आपल्या जवळच्या नातेवाईकांना जाऊन भेटणं किंवा आई वडिलांसोबत वेळ घालवणं, मैत्रिणींसोबत वेळ घालवणं, आपण खूप अशा सोशल मीडियाच्या किंवा त्या यु नो त्या प्रत्येकाचं मान्य आहे आपण बिझी आहोत, पण त्यातून सुद्धा आपल्या लोकांना वेळ देणं खूप महत्वाचं आहे, आणि तो आपल्याला दिला जात नाहीये असं मला वाटतं, आणि तो देणं खूप महत्वाचं आहे, कारण ॲट द एंड वॉट मॅटर्स इज आपले जवळचे मित्र, आपले नातेवाईक, आपले फ्रेंड्स, रिलेटिव्स, आपल्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे, आणि त्यांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. खरंच आता सोशल मीडियामुळे झालं असेल किंवा मला वाटतं काय कारण असेल माहिती नाही, पण एकंदर दुरावा नात्यांमधला खूप वाढलेला आहे, आणि आपण एवढे ऑनलाईन असतो किंवा कनेक्टेड असतो नेटवरून, पण तेवढे प्रत्यक्ष जीवनात कनेक्ट व्हायला नाही. तो मुद्दा तू खूप छान मांडलास. आणि सुप्रिया, आता वेळात वेळ काढून तू समस्त सोलापूरकरांबरोबर माझ्या माध्यमातून खूप छान गप्पा मारल्यास, तर त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार, आणि आमच्या बी आर न्यूज चॅनल कडून तुझ्या या पुढच्या सुंदर अशा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. आणि सोलापूरची माणसं ही माझी आहेत, त्यामुळे मी माझ्या माणसांसाठी वेळ काढलाय, त्यामुळे मी आनंदित आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. I'm done.